हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा हिंदीची दुसरी कविता बूंदे. बच्चो शुरू करते हैं बूंदे. आपको सूचना दी है सुनो और गाओ. तो बच्चो मैं आपको सिखाऊंगी, उसके बाद में आप गाना, ठीक है? ये रिम झिम गाती बूंदे, रिम झिम गाती बूंदे, धरती पर है आती बूंदे, धरती पर है आती बूंदे, खेतों बागों मैदानों में, खेतों बागों मैदानों में, हरियाली फैलाती बूंदे, हरियाली फैलाती बूंदे, धरती से नालों नदियों में, धरती से नालों नदियों में, सागर में मिल जाती बूंदे, सागर में मिल जाती बूंदे, गर्मी से तपते लोगों को, गर्मी से तपते लोगों को, शीतलता पहुँचाती बूंदे, शीतलता पहुँचाती बूंदे, मेंढक मोर पपी है कोयल, मेंढक मोर पपी है कोयल, सबका मन हर्षाती बूंदे, सबका मन हर्षाती बूंदे, पुरवाई के रथ पर चढ़कर, पुरवाई के रथ पर चढ़कर, इठलाती मुस्काती बूंदे, इठलाती मुस्काती बूंदे. ये कविता के कवि हैं रोहित आशवा अस्ताना. बूंदे, बूंदे म्हणजे काय? जे पावसाचं पाणी पडतं त्याचे जे छोटे थेंब असतात त्याला म्हटलं जातं हिंदीत बूंदे. रिमझिम रिमझिम गाती बूंदे म्हणजे काय? ते थेंब खरंच गाणं म्हणतात का? तर नाही, तर त्या थेंबांचा अतिशय सुंदर असा आवाज येत असतो. पाऊस पडताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे ना? धरती पर है आते बूंदे म्हणजे पावसाचे थेंब जमिनीवर येता. बरोबर सोहम. खेतो बागो मैदानो में म्हणजे शेतात बगीचात मैदानांवर हरियाली फैलाती बूंदे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळीकडे तुम्ही बघतात ना, सगळी ग्रीनरी होते, सगळं हिरवळ पसरतं. अशा वेळी तुम्हाला बाहेर फिरायला आवडतं ना? हो, मी मागच्या पावसाळ्यातच कोकणात गेली होती. ती से नालो नदीओ में सागर में मिल जाती बूंदे. आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा पाणी जमिनीवर पडतं त्यावेळीस ते नाल्यांमध्ये मिळतं आणि हेच नाल्यांमधलं पाणी पुढे जाऊन नद्यांना मिळतं. नदीतलं पाणी वाहत वाहत शेवटी समुद्राला मिळतं. तेच कवींनी सांगितलं आहे, धरती से नालो नदियों में सागर में मिल जाती बूंदे. तर हे पावसाचे थेंब शेवटी समुद्राला मिळतात. गर्मी से तपते लोगों को शीतलता पोहोचाती बूंदे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पावसाळ्याच्या आधी कोणता ऋतू येतो? उन्हाळा. उन्हाळ्यात सगळीकडे गर्मी असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळं वातावरण तापलेलं असतं. जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा जेव्हा पावसाचे थेंब येतात तेव्हा सगळीकडे शीतलता म्हणजे गारवा पसरतो. म्हणून या थेंबांना म्हटलं आहे शीतलता पोहोचाती बूंदे. मेंढक मोर पपी हे कोयल. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पावसाळ्यात काय दिसतात? रस्त्यावर बेडकं दिसतात ना, छोटे छोटे. इतर ऋतूंमध्ये दिसतात का ते? पावसाळ्यात मोर छान असे पिसारा फुलवतात. तुम्ही कधी ऐकलं असेल की पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा मोर नाचत असतो. तसंच इतर सगळ्या पक्ष्यांचं मन खुश करून टाकतात.
असे हे पाण्याचे थेंब। पुरवाई केरत पर चढ़कर इटलाती मुस्काती बूंदे। तुम्हाला बघा वरती एक चित्र दिला आहे रथामध्ये पाण्याचा थेंब कसा एटीत येत आहे। ही होती बूंदे कविता, आवडली सगळ्यांना? हो मिस। व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा। थँक्यू।